अनंत चतुर्थीच्या दिवशी माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आसदनपाडा गावामध्ये गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. गेली 10 दिवस या गावामध्ये संध्याकाळी हरिपाठ आरती भजन सांगून गणेशाचं पूजन केलं जायचं. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिवस गेल्यानंतर अखेर 10व्या दिवशी गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. शेवटच्या दिवशी गणेशाची सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व गावातील लोकांना महाप्रसादाचं भोजन दिलं गेलं. यावेळी मिरवणुकीसाठी तरुण मित्र मंडळ यांच्या मार्फत स्वरझंकार बँड बारगे यांना आमंत्रित केले होते. ही मिरवणूक दुपारी 1 वाजता सुरू करण्यात आली आणि लहान चिमुकले तरुण मित्र मंडळ मुली आणि महिला यांनी नाचण्याचा आनंद लुटला. गणपती नेण्यासाठी ट्रॅक्टर सजवण्यात आला होता. ही मिरवणूक माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आसदनपाडा डुक्करभुजी माळेगाव वखारपाडा काकडपाडा या गावामधून नेण्यात आली. ही मिरवणूक जोगेश्वरी मंदिर या ठिकाणी नेण्यात आली. बँड बंद गेल्यानंतर नदी किनारी पुजारी भाऊराव राऊत यांच्या हातून आरती करण्यात आली आणि गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. त्यावेळी सर्व तरुण मित्रांनी नदीमध्ये उड्या टाकून आंघोळीचा आनंद लुटला. यावेळी सरपंच दिलीप राऊत, उपसरपंच मुकुंद राऊत, जयश्री राम, मित्रमंडळ, आसदनपाडा ग्रामस्थ, महिला मंडळ आणि चिमुकले मोठ्या संख्येने उपस्थित होते. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, नाशिक. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.